भारताचा अभिमान, भारताचे संविधान, संविधानाचा सन्मान, हाच आमचा अभिमान, हाच आमचा अभिमान। मित्रांनो, सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप आनंदाचा, अभिमानाचा दिवस। आजच्या दिवशी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणजे भारताचे संविधान स्वीकारण्यात आले। तळपत राहून सूर्यासारखा, अविरत जिजला चंदना समान, जागवली मानवता मना मनात, असा क्रांतीवीर युगपुरुष बंडा संविधानाचा शिल्पकार। मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज आपला भारत देश चालतो, ते म्हणजे भारताचे संविधान। भारतीय संविधानाचे जनक आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतात संविधान दिन साजरा केला जातो। भारताचे संविधान लिहिण्यासाठी तब्बल 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा कालावधी लागला। हे संविधान हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे। भारताची राज्यघटना म्हणजे आपले संविधान हे भारत देशाचा पायाभूत कायदा आहे। आपल्या देशाला संघटित आणि एकत्रित करण्यासाठी हे संविधान लिहिले। भारतीय संविधानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी संविधान दिनाचे आयोजन करण्यात येते। भारतीय संविधानाने सर्वांना समान हक्क मिळवून दिले। मतदानाचा हक्क, स्त्री पुरुष समानता आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे। भारतीय राज्यघटना संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू करण्यात आली। भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला। भारताचे संविधान हे हस्तलिखित असावे अशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती। बिहारी नारायण रायजादा यांनी संविधान स्व अक्षरात लिहिले। देशावर जर काही संकट आले तर सारे भारतीय भेद विसरून एकत्र येतात, ही ताकद आपल्याला संविधानाने दिली आहे। या संविधानामुळे देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे। चला सर्वजण मिळून आज शपथ घेऊया, आपल्या सर्वोच्च संविधानाचे सदैव स्मरण ठेवूया, जगासमोर लोकशाहीचा नवा आदर्श निर्माण करूया। जय हिंद, जय भारत।